आणि हा ऐतिहासिक ठेवा संपूर्ण जपायचा आणि आपल्या पुढच्या पिढीकडे हस्तांतर करायचं हे तरुणाईनं कुठेतरी लक्षात ठेवणं आज आपल्या माध्यमातून मी माझ्या तरुणाईंना एवढंच आव्हान करतो. ते कदाचित त्यांच्या चालू कर्माचं ते फळ असेल, त्यांचं प्रालब्ध असेल, त्यांना ते उपभोगता आलं. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सर्वश्रेष्ठ देश व्हावा आणि तो सर्वश्रेष्ठ बनेल. ज्या ज्या लोकांनी बलिदान दिलं, जवळपास 3 लाख लोकांनी, हे राम मंदिराची पुनर्निर्मिती व्हावी, त्या ठिकाणी राम मंदिरा राममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना त्या ठिकाणी व्हावी आणि त्या क्षणाचं साक्षीदार होण्याचं भाग्य आज आपल्याला सगळ्याला आज नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून बघायला मिळतं. आणि मला वाटतं हा ऐतिहासिक ठेवा आहे आणि हा ऐतिहासिक ठेवा संपूर्ण जपायचा आणि आपल्या पुढच्या पिढीकडे हस्तांतर करायचं हे तरुणाईनं कुठेतरी लक्षात ठेवणं आज आपल्या माध्यमातून मी माझ्या तरुणाईंना एवढंच आव्हान करतो. साक्षीदार होत आहे ते अनेकांना, पण यातली एक महत्त्वाची गोष्ट आजची, उद्धव ठाकरेंना निमंत्रण पाठवलं गेलं साक्षीदार होता येण्यासाठीच त्यांचं भाग्य होतं, पण त्यांनी ते निमंत्रण नाकारले. काय ते कदाचित त्यांच्या चालू कर्माचं ते फळ असेल, त्यांचं प्रालब्ध असेल, त्यांना ते उपभोग का आला. राज्य सरकार जे आहे ते मराठा आरक्षणासाठी आपण आजचा दिवस आपण श्रीरामाच्या भक्ती सोहळ्याचा प्राण प्रतिष्ठापनेचा सगळेजण साक्षीदार होतोय. मला वाटतं त्याच मुद्द्यावरती आज आपण हा सोहळा सगळ्यांनी आनंदाने साजरा करावा आणि त्याचे साक्षीदार बनावं एवढंच तुम्हाला. यज्ञ केला आज, काय मागितलं प्रभू रामा? यज्ञ केला आणि एकच मागितलं की विश्व नेता विश्वपुरुष पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सर्वश्रेष्ठ देश व्हावा आणि तो सर्वश्रेष्ठ बनेल अशी रामचंद्र चरणी मी प्रार्थना.